योग प्रवर्तक बाबा गुरुबचन सिंहजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा शिरपूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रक्तदान करण्यात आले. धुळे झोन 36B अंतर्गत हिरालाल पाटील झोनल इन्चार्ज धुळे झोन 36B यांच्या मार्गदर्शनाखाली शकुंतला लॉन्स करवंद रोड शिरपूर येथे सकाळी 9 ते 4 यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एक दिवस अगोदर संपूर्ण शिरपूर शहरात पायदळ व मोटरसायकल जनजागृती रॅली काढण्यात आली होती. रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा व माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघ उपाध्यक्ष संतोष महारू माळी, समता परिषद अध्यक्ष रवींद्र भिकण माळी, श्रीराम माळी, पत्रकार तथा शिक्षण मंडळ सदस्य किशोर माळी, सामाजिक कार्यकर्ते अधिकार माळी, माजी नगरसेवक, पोलीस, समाजसेवक यांच्यासह शिरपूर परिसरातील होळनांथे, हिसाळे, मांजरोद, नागेश्वर व ग्रामीण भागातील सर्व साधक संगत व स्थानिक साधक संगत उपस्थित होते. उपस्थित सामाजिक कार्यकर्ते यांनी संत निरंकारी मंडळाचे सर्व अधिकारी कार्यकर्ते मिशनच्या कार्याची प्रशंसा करत म्हणाले की मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमात जसे रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, नेत्र तपासणी इत्यादी कार्यात योगदान देत आहे. शिरपूर शाखेचे मुखी गणेश भीमराव पाटील यांनी आमदार काशीराम पावरा यांचे स्वागत करत संत निरंकारी मंडळाच्या वतीने आभार मानले. यावेळी एकूण 120 रक्त युनिट संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी धुळेतील शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. या विशाल भव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्यांसाठी अल्पोपहार, जेवणाची व्यवस्था तसेच प्रशस्ती पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिरपूर शाखेचे मुखी गणेश भीमराव पाटील, शिरपूर सेवादल युनिट 17-13 सेवादल संचालक जगदीश लहू माळी, सेवादल शिक्षक ज्ञानेश्वर रमेश माळी, इन्चार्ज बहीण पल्लवी योगेश चौधरी यांच्यासह सर्व साधक संगत, सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी परिश्रम घेतले. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.